नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय सधु सधु स बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्यावर्गास अनुमोदा मी साधुवाद आज पुन्हा एकदा आपण नवीन एपिसोड घेऊन आपल्याशी संवादित होत आहोत आज एपिसोड नंबर दहा अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तिसाव्या जयंतीनिमित्ताने आपण संकल्प केला की पंधरा एपिसोड तयार करून बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्यांच्या प्रती आपणास नव्याने उल्लेखित काही माहिती संग्रहित करता यावी आणि म्हणून आपण एक ते पंधरा एपिसोड समस्त जनतेला प्रदर्शित करूया प्रकाशित करूया आणि त्याचाच भाग म्हणून आज भाग क्रमांक दहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समग्र भारतवर्ष प्रवासातील स्त्रीस कायद्यान्वे सर्व धर्म जाती पंथ कुटुंब समाज आणि अनेक बंधने यांच्याद्वारा बंधनात टाकले होते त्या बंधनातून मुक्त करण्यासाठी पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे त्रेचाळीस विशेष रूपाने त्यांनी मत व्यक्त केलं मांडणी केली आणि अधिकृत रूपाने कामाला सुरुवात झाली सत्तेचाळीस ते एकोणपन्नास या दरम्यानच्या कालावधीमध्ये हिंदू कोडबिल या एका प्रोजेक्टवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन वर्ष अत्यंत प्रदीर्घ अभ्यासपूर्ण त्याची मांडणी केली आणि हे विधेयक आणि त्या विधेयकाचे आठ भाग संसदेच्या पटलावरती कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले हे मागील भागामध्ये आपण पाहिले आज आपण पाहणार आहोत की त्याच हिंदू कोडबिलास हिंदू विधेयक स्वरूपाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कायदेमंत्री रूपाने मांडलेल्या विधेयकास हिंदूंनीच कसा विरोध केला आणि त्या विरोधाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसे उत्तर दिले म्हणजे आज विशेष रूपाने आपण पाहत आहोत की हिंदू कोडबिलाचा विरोधक कोण होता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली भूमिका ही हिंदू विरोधी नव्हती किंवा हिंदू धर्माच्या विरोधातही नव्हती तरीही जे स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक प्रचारक विद्वान अभ्यासक आणि ठेकेदार म्हणत होते की आम्ही म्हणजे सर्वस्व हिंदू आणि अशा काही लोकांनी विविध भारताच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टर आंबेडकरांनी तयार केलेल्या हिंदू कोडबीला विरोध करायला सुरुवात केली आणि ते सर्व प्रमाणित हिंदू होते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आणि या देशातल्या स्त्रीला सर्व अन्यायातून मुक्त करण्याची भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला कायद्याचे रूप येऊ नये म्हणून नऊ एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संसदेच्या पटलावरती ते विधेयक हाणून पाडण्यात आले म्हणजे हिंदू लोकांनी एवढ्या टोकाला जाऊन विरोध केला की जर हे बिल संसदेत पास झालेच तर पुढच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा फटका पडू शकतो बसू शकतो अशा प्रकारचं मतमतांतरे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या लक्षात लोकांनी आणून दिले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि हिंदू कोडबिलाला पूर्णतः समर्थन असूनही पंडित जवाहरलाल नेहरूंचे पंतप्रधान म्हणून कायदेमंत्र्यास अनुमती असतानाही ते विधेयक नामंजूर करण्यात आले केवळ हिंदूंच्या विरोधामुळे हिंदूंनीच हिंदू कोडबीलाच विरोध केला आणि आपल्याच आई बहिणीला साऱ्या जाखडातून जोखडातून बंधनातून मुक्त करण्याच्या विधेयकाला हाणून पाडले बाबासाहेब म्हणतात की हा कोणता विरोधाभास आहे हे कोणत्या प्रकारचं कृत्य आहे की आपल्याच घरातल्या स्त्रीला धर्माने लादलेल्या सर्व अनैसर्गिक विचारांना नष्ट करणारे हे विधेयक हे विधेयक जर पास झालेच आणि त्याला कायद्याचे रूप आले तर तुमच्या घरातल्या स्त्रीला विद्याग्रहण करण्यापासून जगातली कोणतीही ताकद रोखू शकत नाही हे बाबासाहेबांचं स्पष्ट मत हिंदू कोडबिलाची प्रांजळ भूमिका एखाद्या स्त्रीचा तारुण्याच्या अवस्थेत पतीचा मृत्यू झाला तर तिला पूर्णत पुनर्विवाह करण्याचा अधिकार आहे हे कायद्याचं रूप येईल तिने त्याचं आयन तारुण्य का नष्ट करावं पुरुषाला जसा पुनर्विवाह करण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार स्त्रीला आहे पण ते एका हिंदू पुरुषाला मात्र आता हे मान्य नाही हिंदू पुरुषाला तेच मान्य आहे की पुरुषाचा मृत्यू झाला तर विद्रूप व्हावं स्त्रीने आणि आयुष्यभर तिने विवाहापासून आणि वैवाहिक सुखापासून अलिप्त राहावे तिने पुनर्विवाह करू नये बाबासाहेब मात्र इथे विरोध करत होते हिंदू कोडबिल विरोध करत होतं की तिला अधिकार आहे जगण्याचा संसाराचा आणि तिच्या सुखाचा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हिंदू कोणत्या आधारे आपल्या आईला या बंधनात टाकू इच्छितात आणि हे कोणत्या प्रकारचं शौर्य आहे की आपल्या घरातल्या स्त्रींवरती पुरुषाने विविध प्रकारचे अन्याय अत्याचार करावे हजारो वर्ष त्या स्त्रीने केवळ स्त्री आहो आणि हे धर्मात उल्लेख केलेला आहे म्हणून ते स्वीकारावं हिंदू पुरुषांनी हिंदू सभासदांनी हिंदू धर्म प्रचारकांनी धर्मगुरूंनी शंकराचार्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या हिंदू कोडबिलाच्या अथक परिश्रमातून तयार झालेल्या विधेयकास विरोध करायला सुरुवात केली आणि तेही प्रचंड टोकाला जावं कुठे मोर्चे कुठे कोणत्या प्रकारचे रूपाने बाबासाहेबांना भीतीदायक वातावरण निर्माण करणारी व्यवस्था काही लोकांनी तर पत्र पाठवून बाबासाहेबांना हे तुमचं कार्य थांबवा हिंदू धर्माबद्दल अशा प्रकारचा अपमानकारक तुम्ही हे काही कार्य करू नका डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की हे काय अपमानकारक आहे एका स्त्रीला तिचा सन्मान बहाल करणे हे खरे शौर्यरूपाचे कार्य आहे हिंदू धर्माचाही सन्मान आहे त्याच्यामध्ये की एक धर्म आपल्या धर्मतत्वज्ञानाप्रमाणे स्त्री पुरुषात कोणताही भेद करत नाही हिंदू धर्माचा सत्कार होईल परंतु हिंदू धर्माचे ठेकेदारांनी मात्र बाबासाहेबांच्या या म्हणण्याला कधी ऐकलेच नाही आज एपिसोड दहामध्ये हिंदूंनीच कसा विरोध केला याचं एक उदाहरण म्हणून आपल्या सर्वांच्या समक्ष एक उदाहरण तसं शेकडो उदाहरण आहे पण आज काय बघू शकतो तर एक उदाहरण बघू शकतो स्वामी करपात्री हे बनारसचे राहणारे प्रसिद्ध हिंदू स्वामी आणि या करपात्रींना समजल्यानंतर या करपात्रींनी डॉक्टर आंबेडकर हे अस्पृश्य आहेत आमच्या हिंदू धर्माबद्दल त्यांना काय कल्पना आहे हिंदू धर्माचं अस्खलित तत्वज्ञान हे संस्कृतमध्ये संग्रहित आहे काय डॉक्टर आंबेडकरांना संस्कृत भाषेचं तरी आहे आमच्या हिंदू धर्माबद्दल काहीही कल्पना नसताना डॉक्टर आंबेडकरांना हिंदू कोडबी लिहून अशा प्रकारच्या आठ मुभा स्त्रियांना देण्याचा अधिकार दिलाच कोणी हे करपात्री महाराज म्हणजे भारतामध्ये झालेल्या एकोणीसशे बावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी रामराज्य परिषद नावाचा एक पक्ष स्थापन केला होता आणि त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढली आणि तीन खासदार त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने लोकसभेत एकोणीसशे बावन्न साली पाठवले आणि त्यामुळे त्यांनी प्रचंड संताप निर्माण केला डॉक्टर बाबासाहेबांच्या विरोधात हिंदू कोळबिलामुळे आणि बाबासाहेबांना त्यांनी दिल्लीला ते राहत असताना त्यांनी बाबासाहेबांना एक पत्र लिहिले आणि त्या पत्रात त्यांनी उल्लेख केला की डॉक्टर आंबेडकर तुम्हाला आमच्या हिंदू धर्माबद्दल असे काही लिहिण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही तुम्हाला संस्कृतबद्दल कोणते ज्ञान आहे आणि म्हणून तुम्हाला जर वाटतच असेल तर हिंदू धर्माबद्दलची शास्त्रोयुक्त चर्चा करण्यासाठी तुम्ही माझ्याकडे आले पाहिजे असं त्यांनी पत्र बाबासाहेबांना लिहिले बाबासाहेबांना ते पत्र प्राप्त झालं बाबासाहेबांनी पत्रही वाचलं बाबासाहेब फार संयमी शिलवान आणि समर्थ भावातलं महान बोधिसत्व व्यक्तिमत्त्व होते बाबासाहेबांनी ते पत्र वाचलं आणि लगेचच करपात्री महाराजांना त्या पत्राचे उत्तर लिहायला ले त्यांनी सुरुवात केली बाबासाहेब म्हणतात की करपात्री महाराज हिंदू धर्माबद्दल चर्चा करण्याची इच्छा तुमची असेल आणि ती पूर्ण करावयाची असेल तर आपण सांगाल त्या भाषेत इंग्रजी हिंदी संस्कृत मराठी किंवा अन्य कोणत्याही भाषेमध्ये मी चर्चा करण्यासाठी तयार आहे आपण स्वत ज्या ही तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे त्यावेळेला आपण माझ्याकडे या आणि आपण आपली इच्छा पूर्ण करून घ्या मी तयार आहे हे पत्र करपात्रींनी वाचलं आणि ते एवढे आग बबुला झाले की डॉक्टर आंबेडकर मला बोलवत आहेत आणि पुन्हा बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं की डॉक्टर आंबेडकर या देशातल्या साधू संतांच्या परंपरेचा तुम्ही अपमान करत आहात तुम्ही मला तुमच्या जागेवरती बोलवत आहात साधू संतांना भेटण्यासाठी मोठी मोठी लोक त्यांच्या आश्रमात जातात आणि तुम्ही मला बोलवत आहात बाबासाहेब आंबेडकरांनी अस्खलितपणे उत्तर दिलं की करपात्री महाराज मी खूप सात्विक आहे आणि या देशातल्या साधू संतांचा मान सन्मान करण्याची परंपरा मलाही कळते परंतु तुम्ही कुठे साधू संत राहिलात तुम्ही आता एका पक्षाचे संस्थापक आणि सभासद आणि प्रमुख आहात अध्यक्ष आहात तुमचे सभासद म्हणून निवडून आलेले काही खासदार संसदेत आहेत आता तुम्ही एका राजकीय पक्षाचे प्रमुख असल्यामुळे तुमचा आणि संत साधू या कोणत्याही व्याख्येचा तसा काही संबंध उरत नाही आणि म्हणून मूलतः तुम्ही कोणत्याही साधूसंताच्या व्याख्येमध्ये बसत नाही तुम्ही एका राजकीय पक्षाच्या विचारधारेचे प्रमुख आहात आणि म्हणून मी कायदेमंत्री आहे जिथे लोकशाहीचा अपमान होत असेल आणि कायदेमंत्र्याने ज्या ठिकाणी जावे अशी जागा नसेल तर मी माझ्या पदाचा कदापिही अपमान करणार नाही लोककल्याणार्थ आणि हितार्थ होणार नसेलेली जागा असेल तर त्या ठिकाणी कायदेमंत्री म्हणून मी कदापिही जाणार नाही तुम्हालाच इथे यावं लागेल जी वेग्य वेळ वाटेल सा मिळेल ती सांगा मी त्या वेळेला चर्चा करण्यास तयार आहे बाबासाहेब त्या पत्रातल्या मजकूर वाचताना म्हणतात की आक्षेप घेण्यासारखे हिंदू कुडबेलामध्ये आहे तरी काय हिंदू कोडबिल हिंदू धर्माच्या पूर्ण तत्वज्ञानाला बाजूला करून धर्म म्हणून मांडलेल्या मनुस्मूर्तीला बाजूला करून स्त्रीला पूर्ण वारसा हक्क पुनर्विवाह हक्क विशेष हक्क शिक्षणाचा हक्क संपत्तीचा हक्क स्त्री आणि पुरुष समानतेचा हक्क हे सारे हक्क प्रदान करणारे हे हिंदू कुडबिल मी सादर करीत आहे याच्यात कोणती अशी वावगी आणि आक्षेपार्ह गोष्ट आहे असे मला वाटत नाही की ज्याच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून त्याला विरोध करावा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या करपात्री महाराजांच्या संवादातून एवढ्या अस्खलितपणे नमूद केले की कोणत्या प्रकारच्या ही या हिंदू धर्मातल्या धर्मपंडितांची मानसिकता आहे की आपल्याच घरातल्या स्त्रीला स्त्रीदास्यत्वातून मुक्त करण्याची त्यांची मानसिकता नाही बाबासाहेब म्हणतात की मी का विरोध करत आहे या मनुस्मूर्तीला आणि या हिंदू तत्त्वज्ञानाला कारण ते तत्त्वज्ञान मनुष्याच्या स्वातंत्र्याचा सन्मान करीतच नाही जर त्याने मनुष्य म्हणून या हिंदू स्त्रीच्या स्वातंत्र्याचा विचार केला असता तर सुधारणावादी तत्त्वज्ञान हिंदू धर्माने स्वीकारले असते आणि आपल्या तत्त्वज्ञानात बदल करून स्त्रीला स्वातंत्र्य बहाल केले असते पण असे घडले नाही असे घडणारही नाही मला ज्ञात आहे की हिंदू धर्मामध्ये सुधारणावादी तत्त्वज्ञानाला कोणती जागा नाही आणि मला ते पटणारच नाही धर्म त्यालाच म्हणावे की ज्याच्यात बदल घडून आणण्याची सहनशीलता संयम आणि शक्ती आहे या काळानुसार वेळेनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणावा आणि जर काही जाचक अटी असतील की ज्या मानवाच्या कल्याणासाठी घातक आहे तर त्या बदलल्या पाहिजे पण हिंदू धर्म मात्र अशा प्रकारच्या अटींना त्यागण्याची कोणतीही तयारी दर्शवत नाही आणि म्हणून मी म्हणतो की हिंदू धर्म कोणत्याही मानवतेला स्थान देणारं तत्त्वज्ञान नाहीच आहे जर ते असे असते तर या हिंदू धर्मातल्या लोकांनी संसद आणि संसदेच्या बाहेर हिंदू कोडबिलास केलेला विरोध हा कधी झालाच नसता हिंदू पुरुषाला आपले पुरुषत्व स्त्रियांवरती अन्याय करूनच टिकवता येईल अशा प्रकारची त्यांची मनूने दिलेली शिकवण त्यांना कायम टिकून ठेवायची आहे की स्त्री जोपर्यंत गुलामात आहे तोपर्यंत पुरुषाचे पुरुषत्व टिकून आहे एकदा का तिने तुमच्या खांद्याला खांदा लावला की तुमच्यातलं पुरुषत्व निघून जाईल हे कसं शक्य आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की उलट स्त्री आणि पुरुष हा जगाच्या पाठीवरती अनंत लोकशाही राष्ट्राने भेद मिटविला आणि स्वतंत्र भारत आणि लोकशाही भारत म्हणून आपणही एक पाऊल पुढे टाकावे साऱ्या धर्मांनी हिंदू स्त्रियांना मानलेल्या या जाचक काही अन्यायकारक अटीवरती मात करावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोडबिलाचा स्वीकार करावा करपात्री महाराज म्हणतात की डॉक्टर आंबेडकर हे अस्पृश्य आहेत आणि एक अस्पृश्य हिंदू धर्माबद्दलचा विचार करण्यास पात्र कसं आहे पूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या साऱ्या त्यांच्या त्या लिखाणाला हशास्मत स्वीकारले हे काय आहे मी केवळ अस्पृश्य आहे असे म्हणून जर तुम्हाला वाटत असेल तर बॅरिस्टर पण आहे निष्णात वकील आहे स्वतंत्र भारताचा पहिला कायदेमंत्री आहे म्हणजे हिंदू धर्माची मानसिकता एका माणसाकडे पाहताना केवळ त्याचा जातीदर्शक रूपाने पाहते धर्मदर्शक रूपाने पाहते त्याच्यातली असलेली प्रचंड ऊर्जा याच्याकडे मात्र ते दुर्लक्ष करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी अस्पृश्य आणि अस्पृश्य होणं मी अस्पृश्य होणं याचा अशी काहीही कोणताही संबंध इथे दिसून येत नाही मी तयार केलेले हिंदू कोडबिल संसदेच्या पटलावरती एकदा का ते पास झाले की या समग्र देशभरातल्या स्त्रियांना जगाच्या स्त्रीबरोबर उभं राहण्याची संधी प्राप्त होईल कायद्यान्वे धर्माने नाही धर्म कधी मुक्ती देणार नाही धर्म कधी स्त्री दासत्व संपवणार नाही धर्म कधी पुनर्विवाहास मान्यताही देणार नाही कारण त्याला कायम रूपाने स्त्रीला गुलामच बनायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अस्खलित उत्तराने हे करपात्री महाराज कोणत्या टोकाला गेले कोण जाणे पण बाबासाहेबांच्यासोबत चर्चा करायला ते पुढे कधीच धजले नाही बाबासाहेब वाट बघत राहिले पण हा करपात्री महाराज बाबासाहेबांच्यासोबत शास्त्रयुक्त रूपाने कधीच चर्चा करायला पुढे आलेलेच नाही पण बाबासाहेबांनी मात्र कायम तयारी दर्शविली काय कोणती भाषा तुम्हाला हवी आहे सतरा अठरा भाषेचं ज्ञान बाळगणारा हा महापुरुष पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोडबिलास विरोध करणाऱ्या हिंदूंनाच पूर्णत उत्तर देतात आणि आपल्या संयमी बलाने त्या साऱ्या हिंदूंना तुम्ही कसे चुकत आहात याच्या पद्धतीचं परिमार्जन त्यांच्यासमोर बाबासाहेबांनी करून दाखविले खरं तर एका एपिसोडमध्ये हे संपणार नाही शेकडो उदाहरणे घेऊन आपल्याला पुढे जाता येईल पण आज मात्र आपण एवढ्यासाठीच एवढ्यावरच थांबूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली भूमिका बाबासाहेबांच्या भूमिकेला वि केलेला हिंदू लोकांचा विरोध आणि त्या विरोधांना बाबासाहेब आंबेडकरांनी समर्थपणे दिलेले उत्तरे यातूनच हिंदू कोडबिलाचे मोठेपण मजबूती आणि स्त्रीमुक्तीचा मध्यम मार्ग आपल्याला दिसून येतो आपण पुन्हा एकदा बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलचे सर्व सबस्क्रायबर्स सभासद श्रोतावर्ग म्हणून आपण पुन्हा एकदा आलात ऐकलात आपणा सर्वास विनंती की आपण सबस्क्राईब करा बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि वाटेल तेवढ्या लोकापर्यंत हा बाबासाहेबांचा अनमोल खजाना विचारांचा खजाना आपण पोहोचवा ही अपेक्षा करतो सर्वांच्या प्रति मंगलमैत्री अनुमोदामी साधुवाद साधुवाद Sadoado.